एजन्सीमध्ये कामं मिळत नाहीत, करत बसू. ती मिळायला पाहिजे म्हणून आमदार काही करतात का? तर काही करत नाही. या सगळ्या गोष्टी करायची आमची मनापासून इच्छा आहे. 2 ते 3 दिवसावर निवडणूक आहे. माझे नवीन मुंबईकरांना आव्हान आहे, खुल्या चर्चेत बोलवलं होतं की या आणि 10 वर्ष आपण काय कामं केली आणि पुढे काय करणार आहात ते सांगा. परत ते सांगतील, जाहीरनामे येतील. आता प्रकल्पग्रस्तांची घरं नियमित करू, झालेलं नाही. बॉन्ड पेपरवर गजानन काळेंनी लिहून दिलं होतं ज्यावेळी फॉर्म भरला होता त्यावेळी. 2 बॉन्ड पेपर 500-500 रुपयाचे सादर केले होते. एक बॉन्ड पेपर होता आमच्या आगरी कोळी बांधवांच्या प्रश्नी. एका अमराठी माणसाला फोन लावून दिला, अमराठी माणसाला, मी नाव नाही घेत त्यांचं, त्यांना अडचणीत नाही आणायचं मला. त्यांच्याकडे पण घेऊन गेले होते पूर्ण सोसायटीची मतं, आम्हाला द्या हे घ्या. नंतर काहींनी पण परस्पर वेगळ्याला फोन केला होता. त्यांना ओळखा शत्रू कोण आणि मित्र कोण, ओळखा. एक सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातून जन्माला आलोय मी, शेतकऱ्याचं पोरग आहे, जातपात मानत नाही, आलोय मराठा कुटुंबी समाजातून जन्माला. बंदिस्त दरवाजा आड चर्चा करतात असा एक सार्वत्रिक अनुभव आपल्याला सगळ्यांना आहे. मी या बेलापूर विधानसभेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने लोकांमध्ये जाऊन खुल्या मैदानात एक खुली चर्चा केली जाते आणि निवडणुकीतले उमेदवार त्यांनी नेमकं काय काम केलं आणि ते भविष्यात पुढे त्या शहरासाठी, जिल्ह्यासाठी, प्रदेशासाठी काय काम करणार हे सांगत असतात, त्याच पद्धतीचा एक अनुभव प्रयोग करायचा आम्ही नक्की प्रयत्न केला. जे दोनही उमेदवार आहेत, म्हणजे बेलापूर विधानसभेत मागील 10 वर्षात सन्माननीय मंदाताई म्हात्रे आमदार म्हणून होत्या, ऐरोली विधानसभेत 10 वर्ष संदीप नाईक आमदार होते, जे आता परत बेलापूर विधानसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार आहे, या दोनही उमेदवारांना या खुल्या चर्चेचं निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र महाराजांच्या पुतळ्याला स्मरून आम्ही म्हटलं होतं की आपण या, पण ज्यांना महाराजांचंही काही पडलं नाही आहे आणि नवी मुंबईकरांचंही पडलेलं नाही आहे, या दोनही उमेदवार या खुल्या चर्चेला अनुपस्थित असल्याचं आज नवी मुंबईकरांनी पाहिलेलं आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, प्रकल्पग्रस्तांचे विषय असे विविध विषय घेऊन आम्ही आमच्या जाहीरनाम्यात, कर्तव्यनामात मांडले, त्या प्रश्नावरती आम्ही काम केलंय. सिडकोचा प्रश्न असेल, कामगारांचा प्रश्न असेल, अशा विविध प्रश्नांवरती आम्ही 800 ते 1000 कोटी रुपये गेल्या 5-10 वर्षात नवी मुंबईकरांचे वाचवले. मात्र 10-10 वर्ष मिळून सुद्धा संदीप नाईक आणि मंदाताई म्हात्रे यांना नवी मुंबईकरांसाठी ठोस असं काही करता आलेलं नाही. महानगरपालिकेची केलेली कामं ही आमदाराची कामं म्हणून दाखवायची आणि नवी मुंबईकरांना आत्तापर्यंत भूलताफा देण्यात आलाय. पण एकही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाही, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज नाही, या विविध प्रश्नांवरती हे काम करत नाही. आज या खुल्या चर्चेतून यांच्या अनुपस्थितीने हे दाखवून दिलेलं आहे. हे दोनही नापास उमेदवार आहेत. नवी मुंबईकरांनी एक संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला, राजसाहेबांना आणि मला द्यावी. निश्चितपणे 25 वर्षात जे काम झालेलं नाही ते पुढच्या वर्षभरात आपल्याला पाहायला नक्की मिळेल. अपक्ष उमेदवार काय झालंय मी तुम्हाला परत एकदा सांगतो. आता जे माझे पालिका आयुक्त आहेत त्यांनी आयुक्त असताना केलेली कामं मुळात त्यांनी आता जाहीरनाम्यात दाखवणं हेच संकेत नाही आहेत, कारण ते टॅक्स पेअरच्या पैशातून झालेली कामं आहेत. एवढा संकेत, एवढा नियम, ते खूप मोठे सन्माननीय आहेत, त्यांना कळायला पाहिजे. पण तरी सुद्धा ते कळत नाही आहे, ते अत्यंत डेस्परेट झालेत. शिंदे गटातून साहेबांना तिकीट मिळालं नाही, मग त्यांनी तुतारीचं बॅनर लावले, तुतारीच्या बॅनरचं पेस्टिंग पण सुकत नाही, तर तेवढ्या संदीप नाईकांनी बोली जास्त लावून, त्यांनी कमी सांगितलं असेल तर यांनी 25 करोड लावली आणि जयंत पाटलांनी सौदेबाजी केली आणि तिकीट त्यांना दिलं. जबाबदारी यांची आहे ज्यांना 10-10 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून नवी मुंबईकरांनी संधी दिली.
त्यामुळे मला वाटतं या दोघांना मी बोलवलंय. माजी पालिका आयुक्त 2014 उभे राहिले, 14 ते 24 त्यांनी काही कामं केली नाही. अपक्षांना बोलवायचं तर मला 15 अपक्षांना बोलवावं लागलं असत. बरं, अपक्षांना नवीनभाईकरांनी मतं देऊन कुणाचं भलं होणार? उद्या हे राहणार की नाही त्या पक्षात माहीत नाही. तर मला वाटतं हा मुद्दाच गौण आहे. खरी उत्तरं नवीनभाईकरांना ह्या दोन उमेदवारांकडून पाहिजेत, खरी उत्तरं नवीनभाईकरांना गजानन काळेंकडून पाहिजेत. 10 वर्षात मी काय काम केलंय हे मी आज नवीनभाईकरांना प्रत्यक्ष सांगितलेलं आहे. पार्ट टूचा जो उल्लेख आहे तो लवकरच आपल्याला पुढच्या 1-2 दिवसात नक्की दिसेल.